महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत भाजपाने शहराध्यक्षपद काढू नये या मागणीला भाजपाने वाटाण्याच्या अक्षदा दिल्यानंतर नाराज किशनचंद तनवाणी यांनी पुन्हा शिवसेनेचा झेंडा हाती घेतलाय. शिवसेनेत प्रवेश करताना त्यांनी भाजपाला खिंडार पाडण्याचा शब्द दिला, परंतु त्यांच्या समर्थकांनी भाजपातून शिवसेनेत जाण्याबाबत सध्या तळ्यात मळ्यात अशी भूमिका आहे. महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत भाजपाने शहराध्यक्षपद काढू नये या मागणीला भाजपाने वाटाण्याच्या अक्षदा दिल्यानंतर नाराज किशनचंद तनवाणी यांनी पुन्हा शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. शिवसेनेत प्रवेश करताना त्यांनी भाजपाला खिंडार पाडण्याचा शब्द दिला, परंतु त्यांच्या समर्थकांची भाजपातून शिवसेनेत जाण्याबाबत सध्या तळ्यात मळ्यात अशी भूमिका आहे. परिणामी तनवाणी यांचा शिवसेना मेळावा लांबणीवर पडला आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस ते मेळावा घेणार होते, परंतु त्यांचे समर्थक सध्या तरी शिवसेनेत येण्यास तयार नाहीत. दुसरीकडे तनवाणी समर्थकांचा भाव वाढल्याने त्यांच्या घरी भाजपाच्या जोर बैठका सुरू झाल्या आहेत. भाजपातील काही विद्यमान नगरसेवक आणि समर्थक मिळून 13 जणांचा शिवसेनेत प्रवेश करण्याचा दावा तनवाणी यांनी पक्षात जाताना केला होता. भाजपाला खिंडार पडण्यासाठी मेळावा आयोजित करण्याची माहितीही त्यांनी दिली होती, परंतु त्या सगळ्या राजकीय प्रवेश प्रक्रियेला खीळ बसण्याची चर्चा आहे. तनवाणी यांच्यासोबत जे भाजपात गेले होते तेच आता पुन्हा भाजपात येतील अशी शक्यता सध्या तरी नाही, कारण शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उमेदवारी मिळेल अशी शक्यता सध्या तरी नाही. त्यामुळे भाजपातच थांबल्यास किमान उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा भाजपातील तनवाणी समर्थकांना आहे. तनवाणी यांच्यासोबत जे शिवसेनेत जाणार आहेत त्यांच्याकडे भाजपाचे पदाधिकारी जात आहेत, त्यांना उमेदवारी देण्याचा शब्द देत आहेत. त्यामुळे तनवाणी समर्थकांनी परिस्थिती दोलायमान झाली आहे. परिणामी भाजपाला खिंडार पडण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही. उमेदवारांची हमी मिळाल्याशिवाय त्यांचे समर्थक सेनेत येणे शक्य नाही. तनवाणी शिवसेनेत आले, मात्र त्यांच्याकडे पक्षाने अजून काहीही जबाबदारी दिलेली नाही. गजानन बारवाल वगळता कुणीही तनवाणी सोबत सेनेत आले नाही. मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत गेल्यास पुन्हा उमेदवारी मिळाली नाही तर 5 वर्ष वाया जातील अशी भीती अनेकांना वाटत असल्याने काही जणांनी भाजपातच राहण्याबाबत तयारी दर्शवल्याचे भाजप गोटातून समजले आहे.